राज्याचे ग्रामविकास मंत्री तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांची एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होती आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये एक विद्यार्थी ZP च्या परीक्षा संदर्भात गिरीश महाजन यांच्याशी विचारणा करतोय. यावेळी गिरीश महाजन यांनी या विद्यार्थ्याला चांगलंच फटकारलंय. मात्र ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिलंय. मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. नेमकी ही कथित ऑडिओ क्लिप काय आहे, यामध्ये काय संभाषण करण्यात आलेलं आहे, गिरीश महाजन यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे, स्पष्टीकरण दिलंय, हेच आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी मुक्ता लोंढे, तुम्ही पाहतात माय महानगर. सर, ZP ची तेवढी फाईल आली तुमच्याकडे, बघा ना सर, मला खूप डिप्रेशन मध्ये. सर, तुम्हाला काम नाही करायला काही सांगू शकत? दिवसभर पाचशे पण लावतात, काही करत नाही. मी रद्द झाली, ती रद्द केली. हो सर, मला डिप्रेशन मध्ये, लवकर रद्द केले. ती डबल परीक्षा भरती संदर्भातील विषय हा माझा नसून याचे मंत्री जे आहे ते दीपक केसरकर आहे. दीपक केसरकर हे शालेय शिक्षण मंत्री आहेत. तसेच या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून मला 400 ते 500 कॉल्स येत आहेत आणि यामुळेच मी अशा संदर्भात उत्तर दिलं आणि मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात असल्याचं वक्तव्य प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय. गिरीश महाजन यांचं नेमकं स्पष्टीकरण काय आहे या संदर्भात, हे देखील आपण जाणून घेणार आहोत. नाही, मला वाटतं खरं प्रामुख्याने मला एक सांगायचं की हा विषय माझा नाही आहे. शिक्षक जरी ते भरायचे असले, ते जिल्हा परिषदमध्ये काम करतात, तरी हा सगळा भरतीचा निर्णय हे शिक्षण खातं करत असतं. माननीय दीपकजी केसरकर आहेत त्याचे मंत्री, त्यांच्याकडे ते आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा विषय अतिशय छोटा आहे सगळा. मला कालपासून जाणीवपूर्वक टार्गेट केलं गेलं 500 लोकांनी 400 लोकांनी, मला सारखे कालपासून फोन करतायत आणि मी त्यांना समजून सांगतोय की ही प्रक्रिया पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही आल्यावर मी व्यक्त केली की आमच्याकडे शिक्षक कमी आहेत. शिक्षण खात्याने तिथे मनावर घेतलेलं आहे. माननीय एकनाथजी, माननीय देवेंद्रजी यांनी सांगितलं की या 2-3 महिन्यामध्ये सगळ्या प्रक्रिया पूर्ण करा. कारण मागच्या काळामध्ये कसा भ्रष्टाचार झाला होता या खात्यामध्ये नोकर भरत्या करत असताना आपली कल्पना आहे. आणि म्हणून हा विषय आम्हाला आता लवकरात लवकर म्हणजे 2 ते 3 महिन्यामध्ये आम्हाला सगळा संपवायचा आहे. नोकर भरती करायची आहे, शिक्षकांची भरती त्या ठिकाणी करायची आहे आणि त्यासाठी ती कशा पद्धतीने करायची, मग जिल्हावार त्याचे इंटरव्ह्यू घ्यायच्यात का एकत्रितपणे घ्यायच्यात का हुशार विद्यार्थ्यांना मेरिटवर त्यांना त्या ठिकाणी घ्यावं, या बाबतीमध्ये एक चर्चा सुरू आहे. एक सगळे शिक्षण तज्ञ म्हणून आम्ही त्यावर चर्चा करतो. मला वाटतं लवकरच हा प्रश्न संपेल. कथित ऑडिओ क्लिप मध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी जे वक्तव्य केलं आहे ते अशा संदर्भात आहे, ते म्हणजे जो विद्यार्थी त्यांना ZP च्या परीक्षा संदर्भात विचारतोय त्याला गिरीश महाजन असे उत्तर देतात की काही काम नाहीये का तुम्हाला, दिवसातून 500 फोन लावतात, ती परीक्षा रद्द झाली आहे, असं वक्तव्य त्यांनी केलंय. अशा तिखट शब्दामध्ये त्या विद्यार्थ्याला प्रतिक्रिया दिली आहे. मात्र हीच ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांना आता स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. सध्या सोशल मीडियावर होणाऱ्या या व्हायरल ऑडिओ क्लिप बद्दल मंत्री गिरीश महाजन यांनी तो स्पष्टीकरण दिलं आहे, याबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच अशा महत्त्वपूर्ण बातम्या आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही mymahanagar.com या वेबसाईटवर लॉग इन करा. आमच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा. माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.